हॅलो फ्रेंड्स आय एम आकाश वेलकम आवर एज्युकेशनल चॅनल आज आपण महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसुधारक रघुनाथ धोंडो कर्वे यांच्याविषयी माहिती पाहणार आहे त्या आधारावर आपण काही क्वेश्चन तयार केलेले आहे चला तरमक तर मग स्टार्ट करूया तर पहिला क्वेश्चन जो आपल्यासमोर दिलेला आहे ए स्टेटमेंट दिलेला आहे आणि योग्य विधान ओळखा असं म्हटलेलं आहे तर रघुनाथ कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र होय तर हे विधान लक्षात घ्या आपण बघूया आहे की बरोबर आहे तुम्ही पण सॉल्व करून बघा त्यानंतर बी स्टेटमेंट दिलं आहे त्यांचा जन्म चौदा जानेवारी अठराशे ब्याऐंशीला मुरुड या ठिकाणी झाला तर बघा याचे आन्सर जे आहे हे दोन्ही विधानं बरोबर आहे म्हणजे याचा आन्सर नंबर आहे तीन ठीक आहे तर मग आपल्याला इथं दोन प्रश्न क्लिअर झालेले आहे या एका प्रश्नामधून की रघुनाथ कर्वे हे महर्षी दोंडोकेशव कर्वे यांचे पुत्र होते ठीक आहे लक्षात घ्या सुपुत्र होते त्यानंतर त्यांचा जन्म कुठं झालेला होता तर जन्म झालेला होता मुरुड या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट रघुनाथ कर्वे यांनी मुंबईच्या मुंबईच्या कोणत्या महाविद्यालयात तर विल्सन महाविद्यालयात कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केलेले होते तर त्यांनी गणित या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केलेलं होतं म्हणजेच रघुनाथ कर्वे हे विल्सन महाविद्यालयात कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते तर ते गणित या विषयाचे प्राध्यापक राहिलेले होते त्यानंतर संतती नियमनाच्या बाबतीत त्यांचं कार्य खूप मोलाचं आहे तर संतती नियमनाचे लक्षात घ्या भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखलं जाते ठीक आहे तर कोण आहे तर, तर, तर ते आहे रधो कर्वे ओके रघुनाथ धोंडो कर्वे अँसर नंबर तीन ठीक आहे तर संतती नियमनाचे भारतातील जे आद्य प्रवर्तक आहेत तर ते कोण आहेत तर ते आहे रधो कर्वे त्यानंतर बघा रधो कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र विदेशामध्ये कुठे सुरू केलेलं होतं तर ते सुरू केलेलं होतं लंडन या ठिकाणी त्यामुळं हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे ठीक आहे लक्षात घ्या की पहिले कुटुंब नियोजन जे केंद्र आहे हे रधो कर्वे यांनी सुरू केलेलं होतं तर ते कुठे सुरू केलेलं होतं तर ते लंडन या ठिकाणी सुरू केलेले होते त्यामुळं चारचं जे आन्सर असणार आहे ते आन्सर आहे एक त्यानंतर पाचवा क्वेश्चन दिलेला आहे रधो कर्वे यांनी एकोणीसशे सत्तावीसला एकोणीसशे सत्तावीसला कोणते मासिक सुरू केलेले होते तर त्यांनी एकोणीसशे सत्तावीसला बघा पहिलं ऑप्शनमध्ये समाज दुसरं ऑप्शनमध्ये आहे समाज स्वास्थ्य त्यानंतर स्वास्थ्य आणि चौथं आहे कुटुंब कल्याण तर याचं जे आन्सर आहे ते आहे दोन नंबरचं म्हणजे समाज स्वास्थ्य म्हणजे रधो कर्वे यांनी एकोणीसशे सत्तावीसला कोणतं मासिक सुरू केलेलं होतं तर ते मासिक होतं समाज स्वास्थ्य तर हा पण प्रश्न आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आपल्यासाठी ओके आणि ते कधी सुरू केलं हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या समाज स्वास्थ्य नावाचे जे मासिक सुरू केलेलं आहे रधो यांनी ते एकोणीसशे सत्तावीसला सुरू केलेले होते त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे बघा रधो कर्वे यांचे कोणत्या भाषेवर प्रभुत्व होते तर रधो कर्वे यांचे फ्रेंच या भाषेवर प्रभुत्व होते लक्षात घ्या कोणत्या भाषेवर प्रभुत्व होते तर फ्रेंच या भाषेवर प्रभुत्व होते तर हा पण प्रश्न आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे तर हे रधो कर्वे यांच्या माहितीवर आधारित आपण महत्त्वाचे काही प्रश्न कवर केलेले आहेत येणाऱ्या काही कालावधीमध्ये असेच टॉपिक आपण कवर करत चलो सो थँक्यू यू सो मच टेक केअर